आत्महत्येच्या तयारीत असणाऱ्या प्रेमवीर तरुणाला सतर्क पोलीस दीपक ठोंबरे यांनी जीवदान दिले. मैत्रिणीने प्रेमाला नकार दिल्याने प्रेमवेडा तरुण थेट राहत्या अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन संरक्षक भिंतीवर चालत होता. व्हिडिओ कॉल करून मैत्रिणीला प्रेमाचा होकार मिळवण्यासाठी विनवणी करत होता, पण तिने प्रेमाच्या रिलेशनला साफ नकार देत आपण मैत्री ठेवू असं सुनावलं. मग थेट तरुणाने आरडाओरडा करत आत्महत्येची धमकी दिली. इस्लामपुरातील पेठ रस्त्यावरच्या विलासराव पाटील पंपाच्या पाठीमागे पाटील इस्टेट या 3 मजली इमारतीच्या छतावर हा प्रकार घडलाय. इथं हा तरुण भाड्याने वास्तव्यास आहे. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधताना तुला काय करायचे ते कर असं सांगणाऱ्या तरुणीला तो भीती दाखवत होता. तेव्हा काही तरुणांनी पोलीस हवालदार दीपक ठोंबरे यांना कळवलं. ठोंबरे यांनी तातडीने धाव घेत प्रसंगावधान राखून बिल्डिंगच्या छतावर धाव घेतली. निराश होऊन आत्महत्येचा विचार बोलून दाखवणाऱ्या तरुणाला बोलण्यात गुंतवून त्यास ताब्यात घेतलं आणि त्याचं मनपरिवर्तन केलंय. जन्मलेल्या लोकांनी त्यांचं कौतुक केलं. त्या प्रेमवेड्यात तरुणाला पोलीस ठाण्यात आणलं गेलं. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी त्याचं समुपदेशन केलं. त्याच्या आई वडिलांना बोलावून घेत घटनेचं गांभीर्य लक्षात आणून दिले. संबंधित तरुण अवघा 30 वर्षांचा आहे. तो महाविद्यालयीन शिक्षण घेत येथील एका कॅफेत कुक म्हणून काम करतो. त्याचं कुटुंबीय जयसिंगपूर येथे वास्तव्यास आहे. तो मूळचा नेर्ले येथील आहे. आई वडिलांना या घटनेची माहिती थेट पोलीस ठाण्यात आल्यावर समजली. तिथे मुलाच्या या कृत्याने आई वडिलांनी अश्रू ढाळले. आईने धुनी भांडी करून तुला मोठं केलंय यासाठीच का असं म्हणत पोलीस अधिकाऱ्यांच्या समोरच मुलाला कानाखाली लगावली. पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी संबंधित तरुणाच्या कुटुंबाशी संवाद साधला. दुपारपर्यंत तरुणाला पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं होतं. 6 महिन्यांची ती मैत्रीण फ्रेंड बनली. पुन्हा प्रेमाचे रंग उधळले. आस्तीने मोबाईल फोनवर प्रेमाला नकार दिला. रागाच्या भरात बोलत बोलत त्याने अपार्टमेंटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. 6 महिन्यांपासून असणाऱ्या मैत्रिणीसाठी एकुलत्या एक मुलाने जन्मदात्या आईला वडिलांना प्रचंड मानसिक धक्का दिलाय, पण दीपक ठोंबरे या कर्मचाऱ्यामुळे त्याला जीवनदान मिळालं.